जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावी कुणबी मराठी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मागील बऱ्याच महिन्यांपासून शासनाशी लढा सुरू असून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या गावातून कुणबी मराठा आरक्षणासाठी लढा देण्यासाठी मराठा समाजासह दलित आणि मुस्लिम समाजही एकवटला असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकवरून रिपाई नेते किशोर घाटे सराटी गावात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा करीत दलित समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शविला याबाबत किशोर घाटे यांनी एनसीएन न्यूजशी बोलताना सांगितले. माननीय मनोजी जरांगे पाटील साहेब यांना यांच्या उपोषणासाठी आम्ही अंतरवाली सराटी गावामध्ये तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा आपल्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांना विनंती आहे, आपला मोठा भाऊ मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाला आपण साथ दिली पाहिजे आणि साथीचं चीज झालं पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना साथ देण्याकरिता आपण प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी जरांगा पाटील आणि मराठा समाजाला आपण न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आज खरं म्हणजे माननीय मनोज जरांगे पाटील साहेब हे आजचे योद्धा आहे, आरक्षणाचे योद्धा आहे, आरक्षणाचे जनक आहे, आरक्षणाचे शिल्पकार आहे. अशा या शिल्पकाराला भेटण्यासाठी आम्ही नाशिकमधून या ठिकाणी आलो आणि खरंच त्यांनी हात जोडून आमच्याचे नतमस्तक आम्ही त्यांचे सुपूर्द झालो आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि धन्यवाद सर्वांनी सर्व बौद्ध बांधवांनी त्यांच्या पाठीमध्ये गंभीरपणे उभे राहावं अशी विनंती. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक.